नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की रासायनिक समीकरणाचं लेखन जे आहे ते या ठिकाणी कसं करायचं यावरती आज आपल्याला चर्चा करायची आहे या अगोदरच्या भागामध्ये आपण या प्रकरणावर आधारित बरेचसे मुद्दे आपण पाहिलेले आहेत रासायनिक समीकरणे पाहिलेले आहेत त्याचबरोबर आपण या प्रकरणाचं इंट्रोडक्शनसुद्धा आपण या अगोदरच्या भागात करून गेले घेतलेलं आहे तर या प्रकरणावरची या अगोदरची व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही या अगोदरची जी आहे व्हिडिओ बघू शकता आणि त्याच लिंकवर तुम्हाला या प्रकरणावर आधारित काही नोट्स बघायला मिळतील आणि त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन टेस्टसुद्धा देता येतील ओके तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती तुम्ही आपली ही आजची चर्चा झाल्यानंतर क्लिक करून मागील व्हिडिओ पण बघू शकता आणि ऑनलाईन टेस्टसुद्धा देऊ शकता ओके तर आता या ठिकाणी आपण बघूयात रासायनिक समीकरणाचे जे लेखन आहे ते नेमकं प्रकारे केलं जातं यावरती चर्चा करूयात तर रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पाण्यात पाळण्यात येणारे काही संकेत आपण पाहूयात पहिलं काय दिलं की Blairini, कारे कारे उत्पाध, रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात अभिक्रियाकारकांपासून उत्पादन उत्पादनांच्या दिशेने जाणारा बाण हा या दोघांमध्ये काढतात हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो बघा याचा अर्थ काय मित्रांनो रासायनिक अभिक्रिया ज्यावेळेस घडून येते रासायनिक अभिक्रिया ज्यावेळेस तुम्ही लिहित असता ओके की एखादं समीकरण लिहित असता ते समीकरण लिहित असताना इथे बघा ही जी डाव्या का बाजूला जी लिहिली जातात ती अभिक्रियाकारक आहे ओके या ठिकाणी काय या ठिकाणी दिलं आहे त्यांनी बघा इथं दिलेलं आहे की डाव्या बाजूला अभिक्रियाकारके लिहितात की रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारक आहे डाव्या बाजूला ही जी डाव्या बाजूला दोन आहेत ना कॉपर सल्फेट आणि झिंक ही अभिक्रियाकारक आहे आणि ही उजव्या बाजूला जी आहे ती उत्पादित आहेत आणि जो बाण जो दर्शवलेला आहे आहे हा तो रासायनिक अभिक्रियेची दर्शवतो म्हणजे यांच्यापासून याची निर्मिती होणार आहे सी यू एस ओ फोर प्लस झेडीएन पासून तुम्हाला झेडीएन एसओ फोर प्लस सी यू मिळणार आहे म्हणजे झिंक सल्फेट आणि कॉपर तुम्हाला मिळणार आहे ओके तर हा एक महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात उदाहरणार्थ समीकरण दोनमध्ये बघा अधिक दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त तर इथं बघा दोन पेक्षा जास्त अभिक्रियाकारक आहे तर दोघांच्या मध्ये अधिकचं चिन्ह इथं पण उत्पादित आहे पण दोन पेक्षा अधिक आहे तर दोघांच्या मध्ये हे अधिकचं चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे ओके okay. तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकतो की रासायनिक बघा हा तिसरा मुद्दा आपण बघून घेऊयात मी त्याला एक बॉक्स करतो मस्त बराच मोठा मुद्दा या ठिकाणी दिसतोय ओके okay. रासायनिक समीकरण जास्त महत्त्वपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात वायुरूप वायुरूप द्रवरूप स्थायुरूप अवस्था अनुक्रमे जी जी एल आणि यस बघा वायुरूप अवस्था म्हणजे काय जी जी म्हणजे वायू म्हणजे काय गॅस इंग्लिशमध्ये वायूला गॅस म्हणतात म्हणून तो जी आला द्रवरूप अवस्था म्हणजे एल लिक्विड द्रव म्हणजे लिक्विड म्हणून तो एल वापरतात आणि जी तिसरी जी अवस्था आहे ती म्हणजे अवस्था स्थायूरूप अवस्था म्हणजे बघा या ठिकाणी म्हटलं यस स्थायू म्हणजे सॉलिड म्हणून तो यस या ठिकाणी वापरला गेलेला आहे ही अंकाक्षरे वापरतात ओके लिहून दर्शवल्या जातात तसेच उत्पादित वायुरूपात असेल तर गॅस ऐवजी अशा प्रकारचा बाणसुद्धा वरची दिशासुद्धा दाखवणाऱ्या बाणाने सुद्धा आपण दर्शवू शकतो व उत्पादित अतिद्राव्य स्वरूपात असेल म्हणजेच आवश्यक स्वरूपात तयार झाले असेल तर यस ऐवजी अशी खालची बाणसुद्धा बाणसुद्धा केला जातो ओके ही दिशा या दिशेने सुद्धा दर्शवतात जर अभिक्रियाकारक आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात त्यांच्यापुढे ए क्यू किंवा ॲक्विक आपण त्याला म्हणतो ही अंक अंकाक्षरे लिहिली जातात म्हणजे जलीय द्रावण असेल तर ए क्यू असं लिहिलं जातं ओके आणि त्यांची जलीय द्रावणाची अवस्था सुद्धा या ठिकाणी दर्शवतात आता यानुसार बघा ना आता यानुसार जर आपण पाहिलं तर इथं जे समीकरण तयार झालेलं आहे बघा याच्यामध्ये दिल्यात अवस्था म्हणजे पहिलं या ठिकाणी तुम्हाला काय दिसणार आहे इथं स्पष्ट आहे की सीयू एसओ फॉर एक यू म्हणजे जलीय द्रावण आहे याच्यापासून तुम याच्यामध्ये तुम्हाला झिंक मिळवायचं म्हणजे ते सॉलिड स्वरूपात आहे त्याची पावडर म्हणजे सॉलिड स्वरूपात तांबे आहे त्यानंतर झिंक सल्फेट जे तयार होतं ते जलीय द्रावण तुम्हाला मिळतंय आणि यू जे आहे कॉपर जे तुम्हाला मिळतं इथं झिंक आहे आणि हे जे कॉपर आहे ते सुद्धा तुम्हाला सॉलिड स्वरूपामध्ये दे मिळत आहे तर अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी आपण दाखवू शकतो रासायनिक समीकरणे लिहित असताना चौथा मुद्दा या ठिकाणी आहे बघा इथं दिलेला आहे उदाहरणासहित आपल्याला हा चौथा मुद्दा दिलेला आहे यात काय दिलं आपण ते बघून घेऊयात जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्याची बाहेरून उष्णता द्यावी लागते म्हणजे घडण्यासाठी बाहेरून तुम्हाला उष्णता द्यावी लागते ते अभिक्रियाकारक बाणाच्या वर ते अभिक्रियाकारदर्शक ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर हे अशा प्रकारचं जे चिन्ह आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा हे चिन्ह त्रिकोणाचं दिसतं आहे ना हे चिन्ह काढून दर्शवतात उदाहरणार्थ चून कडी तापवल्यावर चून तयार होते ही अभिक्रिया खालीलप्रमाणे लिहितात आता बघा ही चून कडी आहे सी ए सी ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट त्याला आपण म्हणतो सी ओ थ्री आला की समजायचं कार्बोनेट सी ओ टू आला की डायऑक्साइड ऑक्साईड आपण म्हणतो ओके आता डायऑक्साईड आपण म्हणणार सी ए सी ओ थ्री अस सी ओ टू असतं तर कार्बन डायऑक्साईड तर सॉरी कॅल्शियम डायऑक्साईड आपण त्याला म्हटलं असतं पण तसं नाही म्हणत पण इथं सी ए सीओ थ्री म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट ओके आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याला तापवावं लागतंय तरच अभिक्रिया घडून येणार आहे तसंच नुसतं ठेवलं तर अभिक्रिया घडून नाही येणार त्याच्यामुळे त्याला ते तापवलं गेलेलं आहे उष्णता दिली आहे म्हणून वरती बघा हे त्रिकोणाचं चिन्ह दिलेलं आहे आणि याच्यापासून सी ए ओ म्हणजे कॅल्शियम ऑक्साइड तुम्हाला मिळालेलं आहे जे एस स्वरूपात आहे म्हणजे सॉलिड स्वरूपात आहे आणि त्याच्यानंतर सी ओ टू हा जो आहे बाण दर्शवला आहे म्हणजे तो गॅस स्वरूपामध्ये आहे वायू स्वरूपात तुम्हाला कार्बन डायऑक्साईड मिळतो ओके आता पु पुढे बघा खाली तसेच या ठिकाणी आता खालचा मुद्दा जर आपण बघितला तर कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण व जस्ताची पूड यांच्यातील अभिक्रिया होत असताना उष्णता बाहेर पडते हे खालीलप्रमाणे दर्शवतात बघा ज्यावेळेस उष्णता दिली जाते त्यावेळेस अशा प्रकारे बाण केला के जातो बाण केला जातो आणि त्या बाणावरती त्रिकोण हे साय चिन्ह आहे उष्णता दिली म्हणून परंतु कधी कधी काय होतं एखादी अभिक्रिया झाल्यानंतर उष्णताच निर्माण होते मग ती उष्णता जर निर्माण झाली तर ती उष्णता या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे बघा याच ठिकाणी तुम्हाला ती उष्णता दिसते की ही उष्णता अशात रूप स्वरूपात प्लस करून बाबा उष्णता निर्माण झाली असं लिहिलं जातं ओके त्यानंतर पाचवा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे पाचवा मुद्दा बघा समजून घेऊ आपण काय आहे तो काही अभिक्रिया घडवून येण्यासाठी विशिष्ट तापमान विशिष्ट दाब उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असतं अशा अटी अभिक्रियाकारदर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवतात उदाहरणार्थ वनस्पती तेलाची साठ डिग्री साठ अंश सेल्सिअस तापमानाला निकेल उत्प्रे उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते तर ते वनस्पती तूप तयार करत असताना बघा या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे की वनस्पती तेल जे आहे ते तेल आहे त्याच्यामधून तुम्हाला एच टू प्लस केला आहे गॅस केलेला आहे एच टू गॅस केलेला आहे गॅसच्या स्वरूपामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही साठ अंश सेल्सिअस एवढं तापमान दिलं आणि हे उत्प्रेरक आहे हे उत्प्रेरक टाकल्यामुळे ती अभिक्रिया खूप चांगल्या प्रकारे होते हे उत्प्रेरक नसेल तर ही अभिक्रिया होणार नाही पूर्ण त्याच्यामुळे ते उत्प्रेरक वरच्या दिशेने तुम्ही तापमान लिहिता आणि खाली उत्प्रेरक लिहिता आणि त्याच्यामधून तुम्हाला वनस्पती तेल मिळणार आहे ओके तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत आता बघा अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादिकांविषयी हा मुद्दासुद्धा खूप महत्त्वाचा आहे अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात उदाहरणार्थ तांब उदाहरणार्थ तांब्याची सहज नायट्रिक अंमलाबरोबर अभिक्रिया केली असता तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन ऑक्साइड वायू तयार होतो तर आपण यावरती आपण थोडं नंतर चर्चा करूयात पुढचे जे मुद्दे आहेत पण आजच्यासाठी आपण एवढा जो भाग आहे हा खूप महत्त्वाचा होता ज्याच्यामध्ये रासायनिक समीकरणाचं लेखन कसं कराय क क केलं जातं त्यावरती आपण चर्चा केलेली आहे ओके आता या प्रकरणावर आधारित जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ती ऑनलाईन टेस्ट देऊ हो शकता ओके आणि इथून पुढचा जो भाग आहे इथून पुढचा जो खाली जो ही ज्या या ज्या काही गोष्टी आहेत जो भाग आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघूयात ओके तर आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद